पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 एप्रिलला गोंदियाच्या सभेमध्ये तिहार जेलचा उल्लेख केला. तिहार जेलमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे कैदी आहेत. एक म्हणजे मुंबईच्या एका काळचे दाऊद इब्राहिमचे असणारे साथी छोटा राजे हे आहेत, आणि दुसरे अगस्ता विमानच्या घोटाळ्यातले आरोपी आहेत. नरेंद्र मोदी असं म्हणाले की यांनी जर तोंड उघडलं तर अनेक जणांचे खरे चेहरे बाहेर येतील अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्समध्ये मी असं म्हटलं होतं की दाऊद इब्राहिम सरेंडर होत होता, पण शरद पवारांनी त्याचं सरेंडरशिप स्वीकारलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. याला काँग्रेसकडून उत्तर आलेलं नाही. तर 5 तारखेला उस्मानाबाद लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना असणारा थेट चॅलेंज केली, आणि थेट चॅलेंज करून त्यांनी असणारं सांगितलं की आमची कळ काढाल तर माफी नाही. इतर वर्तमानपत्राने ॲक्च्युअल वापरलेले शब्द त्यांनी असणारं त्या ठिकाणी वापरलेत की मी जे वाचत नाही. देशामध्ये पहिल्यांदाच 2 दिग्गज नेते एकमेकाला चॅलेंज देतात आहेत अशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावरती मी नेहमीच म्हणत असतो की सर्वच गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, लोकांच्या समोर माहिती आली पाहिजे. मी आता म्हणतो की शरद पवारांनी दिलेलं नरेंद्र मोदी यांना चॅलेंज नरेंद्र मोदी स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि नरेंद्र मोदीने हे चॅलेंज स्वीकारलं तर नेमकं काय बाहेर पडेल याच्याकडे मी आणि इतर सगळेजण डोळे लावून बसलेलो आहोत. तेव्हा इलेक्शनच्या पहिल्या फेज होण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी हे चॅलेंज स्वीकारतात का हे पाहणं गरजेचं आहे.